वर्धा जिल्ह्यातील समुद्रपूर तालुक्यात येत असलेल्या भोसा या गावातील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाने दोन विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करत शिक्षकी पेशाला काळीमा फासणारे कृत्य केले. भोसा या गावी जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक संजय बजाईत दुसऱ्या आणि पाचव्या वर्गात शिकणाऱ्या दोन अल्पवयीन विद्यार्थिनींवर शाळेतील स्पेशल खोलीत नेऊन अश्लील चाळे करत त्यांचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेत दोन्ही पीडित विद्यार्थिनींनी सिंधी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली. विद्यार्थिनींच्या तक्रारीवरून पोलिसांनी शिक्षक सतीश बजाईत यांच्या विरोधात वेगवेगळ्या कलमांनी गुन्हे दाखल केले. पोलीस स्टेशन सिंधी अंतर्गत असणाऱ्या जिल्हा परिषद शाळांमधल्या दोन लहान मुलींनी त्यांच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराबाबत पोलीस स्टेशन सिंधी येथे तक्रार दिलेली आहे आणि त्याबद्दल पोलीस स्टेशन सिंधी येथे दोन स्वतंत्र गुन्हे दाखल केले जात आहेत. यामधील पीडित मुली या शाळेतील विद्यार्थिनी होत्या आणि आरोपी हा शाळेतील शिक्षक आहे. याबद्दल पोलीस स्टेशन सिंधी अंतर्गत पहिल्या गुन्ह्यामध्ये पहिल्या पीडितेच्या तक्रारीवरून कलम 376 AB आणि पॉस्को कलम 6 अंतर्गत गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे. तसेच दुसऱ्या पीडित मुलीच्या तक्रारीवरून कलम 354 A आणि पॉस्को कलम 10 आणि 12 हा नोंद करण्यात आलेला आहे. पुढील तपास उपविभागाचे पॉस्को सेल इन्चार्ज महिला पोलीस उपनिरीक्षक आडे मॅडम यांच्याकडून चालू आहे. सदर गटामधल्या दोन पीडित मुली ज्या होत्या त्यातल्या एका मुलीचं वय 8 वर्ष तर आणि एका मुलीचं वय 11 वर्ष आहे. आरोपीचं वय हे 48 वर्ष आहे आणि तपास पथकाकडून आरोपीला ताब्यात घेण्यात आलेलं आहे. मी दिलेल्या तक्रारीवरून त्यांच्या शाळेमध्ये गेल्या 3 ते 4 महिन्यापासून हा प्रकार चालू होता. त्याबाबत पीडित मुलींनी त्यांच्या पालकांशी काल रोजी याबाबत घटनेची माहिती दिली आणि पालकांनी पोलीस स्टेशनला संपर्क साधल्यानंतर आपण तात्काळ या घटनेची आणि गांभीर्य लक्षात घेऊन तात्काळ त्याची दखल घेतली आणि संबंधित कलमांवर गुन्हा नोंद केला. घटनेचा पुढील तपास सिंधी पोलीस सध्या करत आहेत. विशेष म्हणजे हा शिक्षक वर्धा देवळी पंचायत समितीतील शाळांमध्ये असताना सुद्धा त्याची कारकीर्द वादग्रस्त राहिल्याची माहिती आहे. न्यूज 15 मराठीसाठी अमोल झाडे, समुद्रपूर, वर्धा.